प्रत्येक पत्रकाराला वेगळ्या विषयावर लिहावं लागतं, परंतु आई या विषयावर फार कोणी लिहित नाही. परंतु काळे यांचा आग्रह होता की माझ्या आईविषयी लिहावं, आणि त्याच्यामुळे मी माझ्याकडचं संग आठवणीचा हे जो खजिना होता हा थोडाफार त्यांच्याकडे उर्दू घडण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे विविध घटक असतात ते ज्यांच्या आयुष्याला विचारांना चालना देत असतात त्याच्यामध्ये आईचं महत्त्व हे खूप महत्त्वाचं आहे, आणि आईचं स्थान अत्यंत अजोड अशा तऱ्हेचं आहे. हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं, आणि तसं ते माझ्या आयुष्यात होतं. माझ्या आयुष्यात आलेली जी काही माणसं आहेत त्याच्यापैकी माझी आई हे माझं अत्यंत महत्त्वाचं आदराचं प्रेमाचं असं स्थान आहे. आणि आईबद्दल माझ्या मला जेव्हा लिहायला सांगितलं तेव्हा मला थोडं दडपणही आलेलं होतं, थोडा आनंदही होत होता, आणि कृतज्ञतेची भावनासुद्धा होती. अशा तऱ्हेने अनेक संपादकांनी या मुक्काम पोस्ट आई या पुस्तकामध्ये आपापल्या आईविषयी लिहिलेलं आहे, आणि मला असं वाटतं की हा अत्यंत अनोखा असा हा उपक्रम आहे, आणि हा उपक्रम वाचकांपर्यंत आणल्याबद्दल मला काळे यांचं अभिनंदन करायचं आहे. अशा तऱ्हेची विविध विषयाला अनोख्या वेगळ्या विषयांना वाहिलेली पुस्तकं जर मराठीत येत राहिली तर मराठीची ही खूप मोठी साहित्यसेवा ठरेल असं मला वाटतं.